subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. गणेश नायक पे रेप का आरोप लगाने वाली महिला ने आर्थिक लालच में लगाए थे बीजेपी विधायक मंदा मात्रे और नवी मुंबई शिवसेना प्रमुख विजय चौगुले पे आरोप, विजय चौगुले का दावा। मीडिया को सुनाई कॉल रिकॉर्डिंग। मंदा मात्रे ने की थी इंक्वायरी की मांग, चौगुले कर रहे नार्को टेस्ट की मांग ताकि सच सामने आ सके। मला त्या महिलेबद्दल काही बोलायचं नाही, माझ्यावर जे आरोप केलेत त्याची मी चौकशीची मागणी करी, हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे। नार्को टेस्टची मी मागणी करणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की याबरोबर त्या मॅडमची नार्को टेस्ट करण्यात यावी। विजय चौगुले ने कहा की बीजेपी और शिवसेना की युति सही चल रही है, अगर इसे कोई खराब करने की कोशिश करेगा तो वो कानूनी तौर तरीके अपनाएंगे। आज शिवसेना आणि बीजेपी युती असल्यामुळे काही गोष्टी आम्ही आवड करत होतो की बघा त्याला युती आहे, जसं मला वाटतं मी पण ठरवलेलं आहे की आम्ही कोर्टामध्ये तर मूव होणारच आहे की याच्यामागे यांचं बोलूचा धनी कोण आहे। जिल्हा प्रमुख झाल्यापासून असं वैयक्तिक रित्या सर्वांना एकत्रितपणे भेटलो नव्हतो, तो पण योग साधायचा होता आणि ठरवत होतो कधी भेटूया, पण ते योगायोगाने योग आलाच, पण तो योग असा यायला पाहिजे असं मला वाटलं नव्हतं, पण तो योग आला आहे। एक गेल्या हप्त्यामध्ये काहीतरी लेटर बॉम्ब माझ्या विरोधामध्ये टाकला गेला होता आणि त्याच्यामध्ये स्पेसिफिक काही गोष्टी टाकण्यात आलेल्या होत्या, म्हणजे एक फोकस टाकण्यात आलेला होता की मला माहिती आहे की जी निवडणूक जवळ आली का मग विजय चौगुलेला कसं टार्गेट करायचं आहे, काही लोक ठराविक लोक हे ठरवत असतात आणि ठराविक लोकांच्या माध्यमातून त्या गोष्टी चालत असतात, पण आम्ही त्याला थोपवून पण असतो। आणि आता माहिती आहे की ज्यावेळेस विजय चौगुलेचं नाव यायला लागलं की समजायचं निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली, आता हे पडघम आता वाजायला सुरुवात झाल्याची ही प्रणिती दिसून येते। खरं पहिले तर आज शिवसेना आणि बीजेपी युती असल्यामुळे काही गोष्टी आम्ही अवॉइड करत होतो की बाबा चला युती आहे आणि युतीच्या माध्यमातून काही गोष्टी अवॉइड करायला पाहिजे। एक जिल्हाप्रमुख शिवसेनेचा जिल्हाप्रमुख म्हणून माझी पण एक काही नैतिकता होती आणि काही जबाबदारी होत्या की कुठल्या काही गोष्टी जर काय होत असतील जाणूनबुजून काय करत असतील आपल्या युतीमध्ये जर काय घडवायचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला अवॉइड करायचं आणि ते करण्याचा पुरेपूर प्रयत्न मी आतापर्यंत करत आलो आणि माझं करायचं माझा उद्देश पण तेच आहे की भविष्यकाळात ज्या पद्धतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने काम करत आहेत त्या पद्धतीने कुठंही वाद असायला पाहिजे असं मला वाटत नाही। आता काय मला वाटतं त्या ह्याच्यामध्ये मंदाताईचं नाव आणि माझं नाव घेऊन तो फोकस करण्यात आला। खरं पहिलं तर आता त्या केसमध्ये काही दम नसताना त्या बाईचं पत्र घेण्यात आलं आणि त्या बाईच्या पत्राच्या आधारे आम्हाला बदनाम करण्याचा काही लोकांनी प्रयत्न त्या ठिकाणी ते चालवलेला होता। आता हे प्रयत्न का चालवलं आहे, कशासाठी चालवलं आहे हे मला समजतं। आता मी काय सांगायची गरज नाही की त्याच्यामध्ये काय काय गोष्टी तर अशा लिहिल्या ते जीवाला धोका आहे, अमुक आहे, तमुक आहे, परत राजकारणासाठी मी पक्षामध्ये प्रवेश घेईन आणि नंतर मग मी त्याच्यामध्ये आर्थिक मदत करेन अशा पद्धतीने ते होतं। खरं पहिलं तर ही गोष्ट ज्यावेळेस घडली त्यावेळेस आम्ही महाविकास आघाडीमध्ये होतो, महाविकास आघाडीची गोष्ट होती आणि त्यावेळेस या सर्व गोष्टी घडल्या, त्यावेळेससुद्धा मी थोडा अंध माझं त्याच्यामध्ये त्या गोष्टीपासून मी लांबच होतो की या फालतू कोणाच्या पर्सनल लाईफमध्ये जायचं नाही। ठीक आहे, माझ्या पर्सनल लाईफमध्ये कोणी काय केलं काय नाही केलं तुम्हाला सर्वांना माहीत आहे, काही गोष्टी घडल्या ते पण माहिती आहे, पण कोणाच्या पर्सनल लाईफमध्ये जायचं नाही आणि आपण आपल्या पद्धतीने राहायचं, म्हणून कुठं त्यावेळेससुद्धा कुठे तुम्हाला निदर्शनात आलंच असेल की त्यावेळेसुद्धा कुठे मोर्चा असतील काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये माझा कुठे संबंध पण आला आणि त्यावेळेस मी तर विरोधी पक्षनेता माजी विरोधी पक्षनेता होतो, त्यावेळेस जिल्हाप्रमुख आमचे दोन्ही होते, त्यावेळेस आम्ही एक संघ शिवसेना होती आणि त्यावेळेस दोन जिल्हाप्रमुख होता,
जर मला जर तसं जर करायचं असतं तर आज दोन्ही जिल्हाप्रमुख माझ्या विरोधातच आहेत, म्हणजे वेगळ्या शिवसेनेत आहेत. तर मी त्यांना सांगितलं असतं बाबा आपल्याला असं असं करायचं आहे, यांचा या त्या मॅडमचा आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे आणि प्रवेश घेऊन त्यांना आपल्याला पक्षामध्ये प्रवेश द्यायचा आहे, या गोष्टी मी सांगितल्या असत्या. दुसऱ्या परत असं पण गोष्ट होती की नंतर चला समजा नंतर आम्ही वेगळ्या शिवसेना वेगळी जर शिंदेसाहेबांची शिवसेना झाली, त्याच्यानंतर बाळासाहेबांची शिवसेना म्हणून आमची शिवसेना झाली, त्याच्यामध्ये सुद्धा मी जिल्हाप्रमुख झाल्यानंतर तरीसुद्धा कुठेतरी मग मी फॉर्म भरला असता, कुठेतरी बोलवला असता, कुठेतरी काही गोष्टी झाल्या असता. हां ठीक आहे, ह्याच्यामध्ये माझा संपर्क आला नाही अशातला प्रकार नाही. माझा संपर्क आला याच ठिकाणी मला तिचा भाऊ ते सर्वजण मला भेटायला आले होते, मला मदत मागितली. त्यावेळेस मदतीला मी आर्थिक काय मदत काय गोष्टी त्या मदतीपेक्षा त्यांचा जो एक इश्यू होता, जो इश्यू होता त्यांच्या कंट्री लिंकरचं त्यांच्यातला जे लायसन्स आहे त्याचा जो इश्यू होता त्या इश्यूच्या संदर्भामध्ये मला मला सांगण्यात आले. त्यावेळेस मी जो त्यांचा बबन म्हणून जो कोणी त्यांचा जे चालवत होता तो त्याला मी दोन चारदा फोन केले होते, त्यांना पण बोलवलं होतं, त्यांच्याबरोबर मिटिंग पण करून दिली होती. बोलो कशाला बोलो त्यांची मग ते प्रॉब्लेममध्ये आहे आणि त्यांना कशाला तू प्रॉब्लेममध्ये आणतो, त्यांना काय असेल तर त्यांचं ते खाली करून दे त्यांना. त्या पद्धतीने मी त्यावेळेस त्यांच्या त्याच्या संपर्कात माझ्या आला तर मी कुठं कोणाला भेटायला गेलो नव्हतो, मला सर्वजणं भेटायला आले होते. तर त्यावेळी हे परिस्थितीच्या मानाने जर समजा कोण येत असेल आणि आपल्याला आणि मदत करायची असेल तर त्या गोष्टीमध्ये मदत केलं होतं ते आम्ही मी नाकारत नाही. पण या गोष्टी जर सर्व गोष्टी झालेल्या असताना सुद्धा जर आमच्यावरती मग आमच्यापासून जीवाला धोका आहे आणि राजकारणासाठी बोलवलं आहे, जसं मला वाटतं मी पण आता मी पण ठरवलेलं आहे की आम्ही कोर्टामध्ये तर मूव होणारच आहे की याच्या मागे यांचा बोलवता धनी कोण आहे, ह्यांना कोण यापासून हे केलं. आणि मला तर वाटतं त्यांची बहीण भाऊ वगैरे कोणी असतील त्याच्यामागे तिला प्रोत्साहित करून आम्हाला फॉर्म अर्ज द्यायला लावणं आणि हे करणं या गोष्टीसाठी मी स्वतः आता मी ठरवलं. आज मी डिसिप्लिनची वेळ घेणार आहे, डिसिप्लिनला मी स्वतः मी पत्र देणार आहे आणि त्या मी मागणी करणार. त्या मॅडमला खरं पहिलं तर पहिल्यांदा त्या मॅडमला आम्ही सांगणार आहे की तुम्ही प्रोटेक्शन द्या, पोलीस प्रोटेक्शन द्या, नाहीतर इथल्या लोकांचं राजकारण मी ओळखू नये. माझ्या घरातली दोन दोन लोकं गेलेले आहेत, मला त्या गोष्टीचा अनुभव आहे की काय लोकं कशा पद्धतीने कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालू शकतात आणि बॅकग्राऊंडनी काय करू शकतात हे मी काय सांगायची गरज नाही की हे सर्वजण मला तर त्या जास्त मला अनुभव आहे. आणि त्या सर्वात जास्त अनुभव मला ह्या गोष्टीचा आहे की मी तेवढे वर्ष त्यांच्याकडे काढलेले आहेत, काही लोकांकडे मी काढलेले आहेत तेवढे वर्ष. आणि माझ्या एवढं काही कोणाच्या पर्सनल आता मी जसं बोललो तसं पहिलं पोलिसांच्या बद्दल बोलतो की मी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही मी स्वतः डिसिप्लिनची वेळ घेणार आहे आणि डिसिप्लिनला मी स्वतः पत्र देणार आहे, यांना प्रोटेक्शन द्या. आणि आमचं कोणी ह्याबाबत कोणी त्यांना हे केलं प्रोत्साहित केलं की बाबा तुम्ही आमचं नाव घ्या घ्या याबाबत मी नार्को टेस्टची मी मागणी करणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की ह्याबाबत या मॅडमची नार्को टेस्ट करण्यात यावी. त्याच्यामागचे बोलू तर धनी कोण आहेत हे ते सर्व समोर तिथे येऊ शकेल. कारण शेवटी काय असतं की काही गोष्टी असतात की आज तुम्हाला एवढ्या दिवसामध्ये मी भेटलो नाही, हे प्रकरण झाल्या तुमच्या प्रत्येकाचे मला फोन आले, मग टी व्ही मीडियामधून फोन आले असेल, सर्वेकडनं फोन आला असेल, मला फोन आले. तर त्यावेळेस मी नाट्य परिषदेचं मी ठाणे जिल्ह्याचं नेतृत्व करतो त्याच्यामुळे आणि मी कार्यकारिणीच्या सदस्यामध्ये माझी तेव्हाची निवडणूक होती म्हणून मी काय भेटू शकलो नाही. आता 16 तारखेला कार्यकारिणीची आमची निवड झाली त्याच्यामुळे मी फ्री झालो आणि म्हणून आज तुम्हाला शुक्रवार हा वेळ बघून तुम्हाला मी या ठिकाणी मी बोलवलं. खरं पाहिलं तर वैयक्तिक पर्सनल लाईफमध्ये कोण किती मला त्रास दिला आहे त्याबाबत बोलायची मला गरज नाही. मी जर तसं ठरवलं असतं तर मला जर त्रास द्यायचा आहे तर मी काही प्रकारे देऊ शकलो असतो, मला सर्व गोष्टी काही गोष्टी मला माहीत असताना सुद्धा मी देऊ शकलो असतो. आणि जर या प्रकरणामध्ये झालं असतं तर माझ्याकडे 101 वकील होते, चांगले चांगले वकिलांची टीम माझ्याकडे आहे, तर मी वकील देऊ शकलो असतो, काही गोष्टी मी करू शकलो असतो. पण मला त्या गोष्टी त्यांच्या कोणाच्या पर्सनल याच्यामध्ये मला जायचं नव्हतं. पण जाणून बुजून आम्हाला त्रास द्यायचं ठरवलेलं आहे असं ठरलेलंच आहे. असं आता मी पाहिलं की माझं एक आता दिघ्याला कुठे एक हॉटेलचं काम चालू आहे,
तर त्याच्यावरती पी एल दाखल करा, नंतर माझे कोणाचे चालू असेल, कुठले काय आमचे पर्सनल हे चालू असेल, ते आज मी एकाला बोलवलं, माझ्या त्या स्पोर्ट्स क्लबचं ज्यांनी पी एल दाखल केली तो मनुष्य मला येऊन 10 वेळा भेटून गेला. मला बोला साहेब बोलतो पी सी घ्या, मी पी सीमध्ये सांगतो मला कोणी सांगितलं कुठं नेलं काय झालं कसं झालं. पण मी बोलत आहे एकदा कोर्ट न्याय प्रविष्ट असेल तर त्याच्यामध्ये आपण काय करायचं नाही, जो जे न्यायाने होईल त्या पद्धतीने. पण वैयक्तिक त्रास द्यायचा तर परत विजय चौगुलेला चालू झाला. आज मला त्याच्यासाठी परत तुम्हाला भेटेनच काय, वैयक्तिक काय गोष्टी आहेत, कशा पद्धतीने त्रास आम्हाला होतोय त्या गोष्टीसाठी भेटणारच आहे. आपण आमच्या बिझनेसवरती वेगळ्यावेगळ्या ह्याच्यानी हे टाकायचा प्रयत्न चाललेला आहे, पण आज तो विषय नाही आहे. तो विषय हाच आहे की त्या मॅडमनी ज्या पद्धतीने आमचं नाव टाकलेलं आहे त्या चुकीच्या पद्धतीने टाकलं गेलेलं आहे, आम्हाला बदनाम करण्यासाठी टाकलेलं आहे. मागच्या मंदताईच्या पेरसच्या वेळेस किशोरनी सांगितले त्या पद्धतीने आम्ही कोर्टामध्ये जाणारच आहे, पण आज उद्याला आम्ही डी सी पीची वेळ घेऊन डी सी पीला आम्ही त्याचं पत्र देणार आहे आणि याची पूर्णपणे इन्क्वायरी करा आणि त्या मॅडमला प्रोटेक्शन द्या हे सांगणार आहे. नाही तर विजय चौगुलेला टार्गेट करण्यासाठी कोणी कुठल्याही थराला जाण्यासाठी तयार असतात आणि सर्व कोण लोक कोणाकडे काम करतात, किती कोण काय गुंड कोणाच्या बरोबर असतात हे मी सांगायची गरज नाही, सर्व तुम्हाला तिकडे माहितीच आहे काही गोष्टी. तेव्हा तुम्हाला वाटलं होतं की बाबा मी त्यांनी नाव घेतलं आणि विजय चौगुले आपल्या समोर नाही आला म्हणून आज तुमच्या सर्वांच्या समोर यायचा माझा उद्देश होता आणि मी तुमच्या समोर आलेलो आहे. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.